सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। द्राक्ष आणि बेदाणाच्या होणाऱ्या लुटीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तासगाव बाजार समितीवर मोर्चा काढला आहे। द्राक्ष आणि बेदाण्याची व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज तासगाव बाजार समितीवर भव्य मोर्चा काढला। शेतकरी अतिशय कष्टातून बेदाणा आणि द्राक्ष पिकवतो, त्याची लुबाडणूक हे बेदाणा व्यापारी करतात। 21 दिवसाच्या आत बेदाण्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावेत, तसेच बॉक्सचे पैसे शेतकऱ्यांकडून घेऊ नयेत अशा मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढला आहे। द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांची लूट व्यापारी आणि आडत दुकानदारांच्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे। या व्यवसायामध्ये अब्जावधीची उलाढाल असताना सुद्धा या व्यवसायाकडे ना शासनाचं लक्ष आहे ना बाजार समितीचं आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना संघटित करणं, त्यांना न्याय देणं या भूमिकेतून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तासगाव बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला। आणि या मोर्चाच्या माध्यमातून शोषण करणाऱ्या आडत दुकानदार आणि व्यापाऱ्यांना मी इशारा दिला की जी 500 ग्रॅम तूट आहे त्या ती थांबली पाहिजे, 21 दिवसामध्येच पेमेंट मिळालं पाहिजे, बेदाणा बॉक्सचं पैसे मिळालं पाहिजे। त्यामुळे या पद्धतीनं जे व्यापारी वागणार नाहीत, जे चुकीच्या पद्धतीनं वागतील, शेतकऱ्यांचं शोषण करतील, त्या व्यापाऱ्यांना आम्ही बदलून काढू, ठोकून काढू, पण शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा संघर्ष थांबणार नाही। द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांची लढाई त्यांना न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील। आणि द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांनाही आमचं आव्हान आहे की स्वतःच्या शोषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी एकत्रित व्हा, संघटित व्हा। जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत द्राक्ष बेदाणा उत्पादकांना न्याय मिळणार। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।